पुसद न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालत संपन्न. माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेशान्वये दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालत माननीय श्री व्ही बी कुलकर्णी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तसेच जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. सदर राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पॅनल क्रमांक 1 वर पॅनल न्यायाधीश म्हणून माननीय श्री व्ही बी कुलकर्णी साहेब जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 पुसद, पॅनल क्रमांक 2 वर श्री आर आर मावतवाल साहेब दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पुसद, पॅनल क्रमांक 3 वर माननीय श्री एन जी व्यास साहेब सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पुसद, पॅनल क्रमांक 4 वर माननीय श्री व्ही एस वाघमोडे साहेब तिसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पुसद, पॅनल क्रमांक 5 वर श्री व्ही बी चौहान साहेब सहावे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पुसद, पॅनल क्रमांक 6 वर श्री झेड झेड कादरी साहेब सातवे सहन्यायाधीश कनिष्ठ स्तर पुसद हे पॅनल न्यायाधीश म्हणून हजर होते. तसेच जिल्हा न्यायालय क्रमांक 1 पुसद येथील अधीक्षक व्ही आर बंगाले आणि विधिज्ञ ॲडव्होकेट श्री महेश पाठक, ॲडव्होकेट दिनेश राठोड, ॲडव्होकेट श्वेता पांढरी पांडे, ॲडव्होकेट जयश्री देशमुख, ॲडव्होकेट सुचिता नरवाडे, ॲडव्होकेट ममता सगने व इतर विधिज्ञ न्यायालयीन कर्मचारी हजर होते. सदर लोक अदालतमध्ये वादपूर्व प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात दावे, चेक बाउन्स प्रकरणे, वाहन कायदा संदर्भाचे प्रलंबित असलेले व इतर प्रकरणे मिळून एकूण 6237 प्रकरणे ठेवण्यात आले होते. त्यापैकी एकूण 334 प्रकरणे समझौत्याद्वारे निकाली काढण्यात आलेले असून अशी एकूण रक्कम 3,94,17,445 रुपये इतकी रक्कम आपसी तडजोडीतून वसूल करण्यात आली आहे.